वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई महापालिकेवर उपलोकायुक्त नियुक्तीचा मुख्यमंत्र्यांनी सोडलेला बाण हा शिवसेनेच्या चांगला जिवारी लागलाय. तसा चांगला समाचार सामनाच्या अग्रलेखातून घेण्यात आलाय. घोटाळे नागपूर महापालिकेत आहेत, मग तिथं उपलोकायुक्तांचं लचाण का नाही असा सवाल करत वर्षावरही उपलोकायुक्त नेमा अशी उपहासात्मक टीका सामनातून करण्यात आली. पाहूया सामनात नेमकं काय म्हटलंय ते. मुंबईची खरी पहारेकरी शिवसेनाच आहे, म्हणूनच पारदर्शक कारभारासाठी वर्षा बंगल्यावरही उपलोकायुक्त नेमा. पारदर्शकतेच्या नावावर आम्हाला जनतेनं मतदान केलंय. हे मुख्यमंत्र्यांचं विधान मुंबईकरांवर अविश्वास दाखवणार आहे. उपलोकायुक्तांचे लचांडाला आम्ही डरत नाही, पण हा तुमच्या सरकारी आयुक्तांवरचा हा अविश्वास आहे असं सामनातून म्हटलंय. सगळ्यात जास्त घोटाळे हे नागपूर महापालिकेत आहेत, मग तिथे तुमचे ते उपलोकायुक्तांचे लचाण का नाही. पुणे पिंपरी चिंचवड वगैरे महापालिकात पारदर्शकता आणण्यासाठी उपलोकायुक्तांना का नेमलं नाही असा सवाल देखील करण्यात आलाय सामनातून. आणि यामागचा गौड बंगाल लोकांना समजतो असाही टोला भाजपला लगावण्यात आलाय. म्हणूनच खरं तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरच एका स्वतंत्र उपलोकायुक्ताची नेमणूक करणं गरजेचं आहे. आणि एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत ही उपलोकायुक्तांना कायमची खुर्ची ठेवण्याची पारदर्शकता आणली तर सत्य आणि ढोंग यातला फरक लोकांना समजेल अशी टीका सामनातून करण्यात आली.